सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती मराठवाडा महाराष्ट्राच्या वतीने जालना येथील IMA हॉल येथे 3 डिसेंबरला जागतिक दिव्यांग दिनानिमित्त दिव्यांगांसाठी विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. या प्रसंगी हैदराबाद येथील झालेल्या घटनेचा निषेध करत डॉक्टर प्रियंका रेड्डी यांना श्रद्धांजली अर्पण करण्यात आली आहे. या कार्यक्रमामध्ये ज्या लोकांनी दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य केले त्यांना दिव्यांग पुरस्कार प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन तसेच धनादेश देण्यात आला. यामध्ये विठ्ठल चव्हाण यांना 21,000 रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र आणि ट्रॉफी तर दीपक टेहरे यांना 11,000 रुपयांचा धनादेश प्रमाणपत्र आणि ट्रॉफी देऊन सन्मानित करण्यात आलं. यावेळी दिव्यांग क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या मुक्ता लगड, शेरखान, सुरेश खरात यांनाही यावेळी ट्रॉफी आणि प्रमाणपत्र उद्घाटक सुभाष झिंगाळे आणि जगदीश येनगुप्त्याला यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आलं. यावेळी सुभाष झिंगाळे यांनी मनोगत व्यक्त केले तर जगदीश येनगुप्त्याला यांनी आपल्या प्रास्ताविकात सांगितले की महाराष्ट्र राज्यात पहिल्यांदाच दिव्यांगांसाठी उल्लेखनीय कार्य करणाऱ्यांना पुरस्कार आणि बक्षीस देऊन त्यांना सन्मानित करून त्यांचे मनोबल वाढवण्याचे काम सामाजिक कार्यकर्ता समन्वय समिती मराठवाड्याच्या वतीनं करण्यात आलं. यापुढे सुद्धा दिव्यांगांसाठी कार्य करणार आणि दिव्यांगांसाठी उपक्रम राबवणार असल्याचं सांगण्यात आलं. या कार्यक्रमानिमित्त आरोग्य तपासणी शिबिर घेऊन औषध आणि गोळ्या मोफत देण्यात आल्या. जालन्याहून सुयोग खर्डेकर, MCN News, जालना.